डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगर परिषदेची परवानगी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर लावण्यात आले होते, परंतु मात्र जामखेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दडवते आणि कामगार बोराटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर काढल्याने जामखेडमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। तर यावेळी आरपीआय नेते संतोष गव्हाळे यांनी या गोष्टीचा निषेध केलाय, पाहूयात। नमस्कार, मी संतोष गव्हाळे, समता ग्रुप अध्यक्ष जामखेड। तर काल जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे बॅनर लावले होते, कार्यक्रमाची माहिती देणारे फलक लावले होते, तर ते जामखेडचे शिवसाहेब मिनिनाथ दनवटे आणि शंकर बोराटे यांनी काढले। ते बॅनर काढून कचरा गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याची विटंबना करून बॅनर फाटलेल्या अवस्थेत नेऊन नगर परिषदपाशी नेऊन टाकले होते। त्याच्यानंतर जामखेड शहरातील सगळ्या नागरिकांनी मिळून निवेदन देऊन जामखेड तहसीलला की जामखेड एक दिवसासाठी बंद ठेवा म्हणून बंद ठेवलं। आज जामखेड शहरातून 100% बंदीचा प्रतिसाद मिळाला आणि सर्व ही करून सगळा कार्यक्रम शांततेत पार पाडला। आणि मणिनाथ दंडवटे आणि शंकर बोराटे यांना निलंबित करण्याची कारवाई तहसीलदारांनी दिलेली आहे। तर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। झालेल्या प्रकारचा निषेध करत जामखेड बंद ठेवण्यात आलं होतं। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी राजेंद्र म्हेत्रे यांनी।